अब नहीं होगी संख्या भारी, फिर भी मिलेगी भागीदारी, यही वंचित बहुजन आघाड़ी की जिम्मेदारी। मित्रांनो, निवडणूक आली की सभा घेत असतात, चर्चा असते, आमिषाची असते, परंतु हे फुले शाहू आंबेडकरी चळवळीचा हा विजय 2 तारखेला करायचा, त्यासाठी आम्ही तुमच्यासाठी 500 किलोमीटरमधून सांगायला आलो। मला माहित आहे, मी या ठिकाणी 2 दिवसापूर्वी आलो होतो, मी संपूर्ण राऊंड मारला, हार शिल्लेदार तुम्ही लोक आहेत, मला माहित आहे तुम्ही 30 तारखेला काय करणार आहे, तुम्ही अभ्यासक आणि चांगले बहुजन समाजातले आहेत, इथले मातंग समाजाचे कार्यकर्ते, त्यांचा माझ्याकडे नंबर नव्हता, गुडके नावाचे आता संचालन करत होते, ते शोधत शोधत 2 तास लागले, इथले नगर अध्यक्ष कारंजाचे आले, मला त्यांना भेटायचं आहे, अचानक नगरपालिकेच्या समोर मी एका कॉम्प्लेक्स पाशी उभा होतो, मी त्यांना सांगितलं, अरे 30 तारखेला आमदार झालेच डॉक्टर इंगोले, पण नगरपालिका सुद्धा बिलोलीची येईल। अरे कोण म्हणते देगुली आणि बिलोल्यामध्ये भित्रे माणसं आहेत? अरे आम्ही अण्णा भाऊ साठेचे शिरवे रहित दोन्ही तालुक्याचे अध्यक्ष, घाबरायचं नाही, कोणत्या जातीचा कोण उमेदवार, आमची जातीची लढाई नाही, हे तर काँग्रेसच्या जातीच्या गांधीच्या जातीचे उमेदवार पंजाबचे आहे, मातंग समाजाचे नाही। अरे ते तर गांधीवाले आहेत, ते अण्णा भाऊ आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे फुले शाहू आंबेडकरांचा विचाराचा अनुयायी नाही, तो समाजाचा दलाल आणि फळवा आहे, तो तर बलात्कार झाल्यावर तिथे भेटायला गेला नाही, पायामध्ये आले, अरे तू आमचं रक्षण करत नाही, तो अशोक चव्हाणांची लाचारी आणि गुलामगिरी फाटक्या कपातल्या आजही बिना कळीच्या कपातला चाप येतो त्याच्या घरी बसून, त्या माणसाला मत मारणार? असे बलवान माणसं आमच्या सोबत आहे, 35,000 मातंग समाजाची मते डॉक्टर उत्तमराव इंगोलेला पडणार। मी आताच देगलूरच्या त्या कोपऱ्यात मातंग समाजाची मोठी वस्ती आहे, तिथे गेलो आणि विचारलं, ते म्हणे साहेब आम्हीच तर उमेदवारी सांगितली बाळासाहेबाला की डॉक्टर उत्तम इंगोलेला द्या म्हणून, आम्हीच तर सांगणारे होतो, आम्ही बेमानी करणार नाही, आम्ही बूथ आमच्या मातंग समाजाच्या वस्तीत बहुजन वंचित आघाडी चलाव। विजयाचे गणित क्लिअर झालेत, तुम्ही फक्त एक लक्षात घ्या, 30 तारखेला सकाळी 7 वाजता आताच आमच्या मुस्लिम समाजाच्या बांधवांनी सांगितलं, मोठ्या प्रमाणात बिलोलीमध्ये मुस्लिम आहेत, माझ्या मुसलमान बांधवांनो किती दिवस सांगितलं त्यांनी, मी सुद्धा एका कारंजा नगरपालिकेचा त्या ठिकाणचा नगर अध्यक्ष आहे, माझ्या सोबत 15 नगरसेवक मुस्लिमांचे आहे, आणि म्हणून भाई मुसलमान भाई पूरे देश में महाराष्ट्र में बताओ कि मुसलमान एक नगर पालिका में 15 हो सकते, उपाध्यक्ष मुसलमान, आरोग्य मुसलमान, धोबी समाज का नियोजन सभापति, और एक जो समाज ने चित्रगति वो भी उपाध्यक्ष। आता घाबरायची काही गरज नाही, तुम्हाला सांगितले जाते की रात्रीला होईल दिवसाला येईल, मला असं वाटते तुम्ही नोट 500 घेण्याची देण्याच्या गोष्टी बंद करा, त्या उल्हासनगरच्या नकली नोटा आल्या जेलात जासाल तुम्ही, 2,000 आणि 500 नोटा आल्यात तुम्हाला ते 2 दिवस तुम्ही खर्च करणार नाही ठेवणार, आणि तुम्हाला पोलीस पकडतील अंदर टाकतील पेट्रोल पंपात, उपाया त्या नोटीचं त्याला सांगा की हे नोटीचा फोटो काढतो तुझ्या, तुला जेलात टाकतो रात्रीचा आला तर, म्हणून तुम्ही लक्षात घ्या या ठिकाणी सत्ता अधिक महत्वाची आहे, हे बाजूला मंदिर आहे देवीचं, आम्ही कुठल्या देवा दैवताच्या विरोधात नाही, आम्ही फुले शाहू आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधान सगळ्या समाजाला हक्क दिले, म्हणून जाऊन बघा तुमचे कोणी नातेवाईक असतात मुस्लिम बांधवांचे, इथले कोळी समाजाचे माणसं आहेत, मी काल इथल्या माजी नगराध्यक्ष कोळी समाजाच्या माणसाला भेटलो, अरे 50 वर्ष तुमचा कॅबिनेट मंत्री डॉक्टर भांडे केलं, इथे कोळी समाज मोठ्या प्रमाणात आहे, आमचे या ठिकाणी जिल्हा परिषदेचे सदस्य शंकरराव इंगळे काल इथे होते आहेत, अरे मग तुमचा कॅबिनेट बनवतो तुम्ही का पंजाच्या लाचारीच्या गोष्टी करता, तुम्हाला नगर शोक कोणी बनवत नाही, 15 वर्षानंतर तुम्ही नगर शोक होत नाही, तर नगर अध्यक्ष दूर झाला आमदार दूर झाला, आमचाच मोठं हृदय आहे, आमचं वाघाचं हृदय आहे,
जास्त बोलणार नाही, अनेक नेत्यांना बोलायचं आहे आणि सांगतो तुम्हाला मित्रांनो, कोणी वाघाच्या गोष्टी सांगेल, कोणी मर्दाच्या गोष्टी सांगतील, काही ऐकायचं नाही। आता आपल्या लक्षात एकच लक्षात आहे, जर फुले शिव आंबेडकरी चळवळ उद्याच तुमचं लेकरू चांगल्या शाळेत गेलं पाहिजे, चांगलं शिक्षण घेतलं पाहिजे, इंजिनियर झालं पाहिजे, डॉक्टर झालं पाहिजे, आयएएस झालं पाहिजे, नगर सेवक झालं पाहिजे, आमदारही झालं पाहिजे, तर पहिल्यांदा आपल्याला उद्याच्या 30 तारखेला लाचारी सोडावं लागेल, रस्ता रवा, बोर्ड लावा, बस वंचित बहुजन आघाडी, दुसरं काहीच नाही, तिसरं काहीच नाही। त्याला बोलवा, संध्याकाळी घरात घ्या, आल्याबरोबर तुमचा हातोभाव येईल, मामभाव येईल, तो प्रचार करेल जातीच्या नावाखाली, धर्माच्या नावाखाली विष पेरायला येईल। विषाचे डॉक्टर आपल्याकडे, काही घाबरायची, कोणताही नागाला तरी चालते, कुठलाही नागाला तरी चालते, परंतु मला असं वाटतंय बिलोल आणि देगूल मधल्या मर्द कार्यकर्त्यांनो, वंचितच्या पलीकडच्या बहुजन समाजात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनो, किमान 15 दलाल भळवेना बिना विषारी असलेले तुम्हाला येतील, चिवत्या बनवतील, त्याला घरात कोणा, आणि 30 तारखेला 6:16 सांगा की ओरिजिनल नागाचा विष खाणारा माणूस, लोकांचा, हजारो लोकांचा प्राण वाचवणारा माणूस, हजारो लोकांना जीवदान देणारा माणूस, आणि उच्च भूषित डॉक्टर हिंगोले यांनाच खऱ्या अर्थानं मुंबईला पाठवायचं आहे। आणि विधानसभेत जे जे नाग आहेत, ज्यांनी समाजाचा शोषण केलं, डंक मारला, त्या डंक मारणाऱ्या सगळ्या महाराष्ट्रातल्या विधान भवनातल्या नालायक नागांना अत्यंत विषारी ढोक त्यांना इंजेक्शन देण्यासाठी डॉक्टर हिंगोले साहेबांना 2 तारखेला याच मैदानावरून, देगलूर मैदानावरून हेलिकॉप्टरने पाठवण्यासाठी सज्ज व्हा, एवढंच या ठिकाणी थांबतो। जय भीम, सलाम अलैकुम, नमस्कार।